नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंगी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणी न लवकरच आता सुरू होतंय उन्हाळा वसंत पंचमीनंतर उन्हाळ्याची चाहूल लागतात असं म्हणतात आणि आता आपल्या सगळ्यांना चाहूल लागली ती म्हणजे उन्हाळ्याची थंड कार तो उसा आजच निवसाचा रस पाहिले आणि मला वाटलं की अरे हा चला आता खूप दिवसांच्या शकडाक्याच्या थंडीनंतर छान असं ऊन उन, उन्हाळा येतोय कारण हे जे स्टार्टिंगचे डेज असतात ना उन्हाळ्याचे हे माझे सगळ्यात आवडीचे दिवस असतात म्हणजे मला जर पूर्ण बाराही महिन्याच्या ऋतूमधून सगळ्यात आवडणारा कालावधी जर कोणता असेल तो म्हणजे हा फेब्रुवारी एंडिंग ते एप्रिलपर्यंत जा मग एप्रिलच्या खूप जास्त ऊन होऊन जातं पण हे दिवस खूप छान वाटतात कारण सगळं छान छान वातावरण असतं मोकळं मोकळं असं आभाळ दिसत आणि दिवस हा मोठा होत जातो वेळ हा भरपूर मिळत जातो तर मैत्रिणींनो आज या सुरेख अशा छान वातावरणामध्ये तुमच्या सगळ्यांसोबत घेऊन आली आहे ती म्हणजे बेस्ट अशी कोटा चेक्स टिश्यू सिल्क ज्याच्यामध्ये टिश्यू आहेत आणि ही प्रॉपर कोटा चेक्स साडी आहे आणि हिची जी, जी प्राइस आहे ती तुम्हाला अत्यंत कमी येणार आहे काहीतरी डिफरंट तिच्यामध्ये आहे ते म्हणजे नाजूक बुट्टा खालची आणि वरची जी बॉर्डर आहे ती सुरेख आहे पर्द्राला सुरेखपैकी छान फुंदे आहे आणि ही जी, जी प्राईज आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला डिलिव्हरी फ्री येणार आहे आता आताच्या ब्लॉगमध्ये झालं असं आहे की एका साडीमध्ये जवळजवळ दोन ते तीन डिझाईन्स आहे सगळ्या डिझाईन्स हे ओपन करून दाखवणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता ही जी साडी दाखवती आहे तुम्ही याच्याची डिझाईन बघू शकतात हिच्यातला सेम रंग सेम कॉन्ट्रास्ट सेम कॉम्बिनेशन प्रत्येकाचं ब्लाउज रनिंगमध्ये असणार आहे आणि प्रत्येकाची प्राईज ही सेम चौदाशे से असणार आहे तर मैत्रिणीनो जशी की ही साडी आहे फक्त हिची बॉर्डर आणि मधला जो बुट्टा आहे तो डिफरंट आहे आणि याच्यातला दुसरा आपण कॉम्बिनेशन आणि दुसरं आपण जे डिझाईन आहे ती बघूयात मी वेअर केलेल्या साडी मधला सेम रंग अतिशय से, आपण असा कॉफी किंवा कोक कलर म्हणतो हा कोक कलर आहे आणि फक्त याच्यावरची डिझाईन ही चेंज येणार आहे बाकी लुक जे आहे ते एक्झॅक्टली सेम आहे आणि साडी फुलते का आता ही जवळजवळ आठ पदरी साडी आहे आणि हिच्या मी आता इथूनच मिराय घेते तुम्ही बघू शकता साडी फुलली का साडी अजिबात न फुलणारी अतिशय सुरेख टिश्यूची दिसणारी आहे प्राइस आहे चौदाशे सुरेख पैकी छान असं ज्याला आपण फिरता सिल्वर कलर म्हणतो ज्याच्यामध्ये हलकसे ब्ल्यू स्टच आहे किंवा हलकासा गोल्डन आणि आता तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये नेमका कोणता कलर वापरण्यात आलेला आहे जरीचा तुम्ही याला व्हाईट गोल्ड जरी म्हणू शकतात व्हाईट जरी आहे आणि गोल्ड जरी आहे आणि लुक जे आहे साडीचं ते अत... अत्यंत सुरेख आहे आणि प्राईज अशी येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चौदाशे तर नी नो या मैत्रिणी कोटा टिश्यू सिल्क आहे साडी दिसताना अत... अत्यंत सुरेख आहे खूप लाईट वेटेड म्हणजे एक तरी जी साडी आहे ती आपल्याकडे नक्की असावी जी उत्तम दिसणारी असावी साडीचं ब्लाऊज कसं आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल तेव्हा साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाऊज येणार आहे आता यामध्ये सेम दोन डिझाईन आहे फर्स्ट जशी मी वेअर केलेली आहे ही तुम्ही माझ्या हातात आहे सेकंड डिझाईन आपण बघूयात काहीही डिफरंट नाही आहे मैत्रिणीनो एक तर मी तुम्हाला सांगितलं म्हणून कळलं की याच्यामध्ये थोडीशी डिझाईन आहे चेंज पण काही नाही फक्त पानांचा फरक आहे हलकेचे थोडे वेवी याच्यामध्ये पानं आहेत आणि याच्यानंतरची जी डिझाईन आहे ती देखील सेम अशीच आहे तिसरी जी डिझाईन आहे ती या टाइपची आहे म्हणजे कधी कधी असं होतं की साडीमध्ये कलर्स आवडीचे मिळत नाही डिझाईन चेंज चालेल पण कलर आम्हाला तोच हवा असं ज्यावेळी होतं त्यासाठी हा सुरेख फ्लॉग म्हणजे एका साडीचे तीन कलर फक्त थोडासा डिफरंट भुट्टा प्राइस ही सेम येणार आहे सुरेख पैकी छान असा रेडिश कत्थई कलर कधी कधी असं होतं की कत्थई कलर मध्ये दोन टोन येतात एक थोडीशी डार्क आणि थोडीशी वॉर्म तर ही तशी टोन आहे म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये बेसिकली मला असं एक जाणवलं की जे जा पाचही कलर आहेत ते खूप वेगळे आहेत खूप डिफरंट आहे आणि अशा वेगळ्या डिफरंट टोनची टिश्यूची साडी आपल्याकडे असावी देखील खूप कमी आहे आणि याही साडीमध्ये दोन डिझाईन्स आहे म्हणजे ऑप्शन्स तुमच्याकडे भरपूर सारी येणार आहेत तर मैत्रिणींनो सुरेख साडी आहे आता चला मग इथं साडीचा आपण पदर घेऊन बघूया कारण असं असतं की ते आम्ही साडी तर घेतो आहे साडी फुलेल का अजिबात फुलणार नाही मैत्रिणींनो अजिबात नाही कारण साडीचं सा जे फॅब्रिक आहे ते इतकं इतकं सुरेख इतकं लाईट वेटेड आणि इतकं छान आहे की तुम्ही बघू शकता वन स्ट्रोकमध्ये माझा जो पदर आहे तो इतका सुरेख आलेला आहे आणि उत्तम अशी साडी आहे मेन तर लेस वगैरे नाही आहे म्हणून खूप हेवी होण्याचा प्रश्न येत नाही खूप जास्त अंगाला चापून चुपून बसणारी आणि सगळ्यात मेन म्हणजे पटकन बॉडी शेप घेऊन लुक हे तुमचं छान सा देणारी साडी आहे चवक तुम्ही बघू शकता किती छान शायनी अशी साडी आहे साडीच्या शेफ्टी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे प्राईज आहे चौदाशे यात देखील दोन डिझाईन्स आहेत सेकंड डिझाईन ही आहे काहीही फरक आहे थोडेसे वेवी फक्त याच्यामध्ये पत्ते आहेत आणि थर्ड डिझाईन आपण बघूयात तिसरी याच्यातली ही डिझाईन आहे सुरेख पैकी छान असे छान कमळाचे फुलं आहेत नाजूकचे आणि बेस्ट अशी डिझाईन आहे सेम प्राईज आहे त्यानंतर मैत्रिणी छान असा फिरता रामा मोरपंखी रंग अत्यंत सुरेख कलर म्हणजे याचे टिश्यूचे जे धागे ते इतके सुरेख आणि ब्राईट आणि छान दिसत आहे लुक अत्यंत सुरेख आहे तुम्ही बघू शकता छान असा पदर आहे याचा आणि अतिशय बेस्ट अशी साडी आहे म्हणजे अशी एखादी तरी साडी तुमच्याकडे नक्की असावी जी खूप बेस्ट दिसणारी असावी युनिक अशी साडी आहे उत्तम असं लुक आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते खूप छान आहे साडीच्या शेवटी प्लेन ब्लाऊज आहे याच्यामध्ये सेम दोन डिझाईन्स आहे फर्स्ट आणि सेकंड डिझाईन आपण बघूयात ही जी डिझाईन आहे ही सेकंड डिझाईन आहे थोडेसे वेवी असे पत्ते आहे आणि तिसरी डिझाईन बघूयात सुरेख पैकी छान असे कमलाचे कमळाचे फ्लावर्स आहेत सेम कलर आहे सेम लुक आहे आणि उत्तम अशी साडी आहे या साडीमध्ये एक खासियत म्हणजे अशी की याला चंदेरी बॉर्डर देण्यात आलेली आहे आता बऱ्याचदा असं होतं की चंदेरी बॉर्डर ज्या साड्यांना असते त्या साड्या खूप जास्त रिच दिसतात आणि हे देखील एक सौंदर्याचा भाग आहे आजच्या साडीमध्ये जो की खूप सुरेख आहे कलर तुमच्या समोर आहे शाई चमकणारा इत सुरेख असा बेस्ट कलर आहे आणि लुक अतिशय याचं छान आहे म्हणजे सुरेख साडी अशी एखादी तरी साडी मैत्रिणींनो आपल्याकडे नक्की असावी जी खूप उत्तम दिसणारी असावी साडी फुलते का असा प्रश्न तुमचा जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी तुम्हाला एकच म्हणू शकते की साडी अजिबात फुलत नाही लुक अतिशय छान येतं उत्तम लुक येतं आणि सुरेख अशी साडी आहे तुम्ही बघूच शकतात युनिक अशी साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीचे शेफ्टी या टाइपचं प्लेन ब्लाउज येणार आहे प्राइस आहे चौदाशे त्यानंतर याच्यातला सेम डिझाईन आहे थोडं चेंज आहे वेबी पत्ते आहेत आणि चमक आहे शाईन आहे उत्तम साडी आहे प्राइस आहे चौदाशे तर मैत्रिणी न असा होता आजचा ब्लॉग आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आज मी खूप छान अशी शोभेल साजेल नाजूक दिसेल असे ज्वेलरी घातली आहे तुम्ही बघू शकता सुरेखपैकी असं छान गंठन आहे ज्याच्यामध्ये मोती पण आहेत ब्लॅक पण आहेत आणि गोल्डन देखील आहेत याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 500 हंड्रेड त्याच्यानंतर आज मी एअर खूप स्पेशल घातले म्हणजे इत के सुरे केरिंग अशी छान एक सिंपल मोत्याची माळ आहे आणि त्यानंतर ह्या छोट्याशा कुड्या आहेत ज्या अत्यंत अस्सल पारंपरिक आहे आणि तुम्ही एक मार्केटमध्ये शोधून बघा तुम्हाला हे जे पेअर आहे ते असं कुठे मिळणार नाही कारण मी हे प्रॉपरली बनवून घेतलं आहे म्हणजे मला तुम्हाला दाखवताना अत्यंत आनंद होतोय की असं काहीतरी आपण करू शकतो नाजूक अशी एक सर आहे छानपैकी पिवळ्या मोत्यांची जी मी प्रॉपर बनवून घेतली आहे आणि याच्यामध्ये मग ही अशी छोटीशी कुडी टाकली आहे आणि दोघांची मिळून म्हणजे पूर्ण हा जो सेट आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त फाईव्ह हंड्रेडला इतकं सुरेख आहे म्हणजे दागिन्यांमध्ये देखील आपण खूप नाविन्यपूर्णता काहीतरी आणू शकतो आणि ते दिसताना अत्यंत सुरेख छान आणि जे लुक आपल्याला देऊन जाऊ शकतं कारण कधी कधी असं होतं की सगळे दागिने शोभून साजून दिसतात पण पारंपारिक दागिन्यांचं जे सौंदर्य आहे ते अतिशय उत्तम असतं आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये होतं की मला काहीतरी असंच हवं आहे पण काहीतरी सुरेख तर त्या अकॉर्डिंग मी हे केलं आणि लिटरली ते खूप छान दिसतं आहे यापैकी कोणतीही साडी आवडली असेल तर व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्यावर कॉल करा नाही तर सगळ्यात मेन स्क्रीनशॉट पाठवा साडी अवेलेबल असेल तर तुम्ही कसंही मला ऑनलाईन जी पे फोनपे बँक ट्रान्सफर ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे मैत्रिणीं त्यामुळे तुम्ही फक्त ऑनलाईन प्रोसिजरने जाऊ शकतात तुमचा ॲड्रेस पाठवा तुमचा मोबाईल नंबर पिनकोड नंबर आणि तुमची जी साडी आहे ती पाच ते सात दिवसात तुम्हाला घरपोच पोहोचेल लाईट वेटेड साडी आहे सुरेख साडी आहे इन्स्टाग्रामवरही माझं पेज आहे तिथे मला फॉलो करायला विसरू नका प्रियंका विस्पुते टेन ही माझी इंस्टाग्राम आयडिया आहे सेट्यात पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मिळतो प्रणभ बाय ते किरण थँक्यू सो मच